आज आमच्या विरोधामध्ये ॲप्लिकेशन घेऊन संजय सुगदान आले. त्यांना आम्ही विनंती केली की आपण आपल्या आमच्या विरोधात लिहित आहे तर आम्ही आपण आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडे सदरचा अर्ज देण्यात यावं. ते काही योग्य ती चौकशी करतील, त्याच्यामध्ये तथ्य आढळस ते योग्य ते नियमाप्रमाणे काय असेल ते करावं होईल ते आम्हाला मान्य राहील. त्यांचं असं म्हणणं होतं की तुमच्या विरोधात तुम्हाला पण माहिती मिळाली पाहिजे. तर मी सांगितलं असं आवश्यकता नसते, तर आपण HDB ऑफिसला ॲडिशनल SP ऑफिस किंवा SP ऑफिसला आपण आपला जो काही अर्ज तो देण्यात यावा. तर त्यांनी स्टेशन हाऊसमध्ये थोडा गोंधळ घातला. आम्ही त्याची योग्य ती कायदेशीर कारवाई केलेली आहे. त्यासोबतच त्यांनी जे व्हर्बल आर्ग्युमेंटमध्ये जे काही विचारणा केली की तुम्ही NCA विचार दाखल करताना पती पत्नीची तक्रार असेल तर दाखल करायला नाही पाहिजे, आरोपी अटक आहे पुरावा काय तर आम्हाला सांगायला पाहिजे, तर कायद्याची प्रक्रिया राबवत असताना जे काही अपेक्षित आहे ते आम्ही मान्य न्यायालयात पुरावे सादर करू, आमचे वरिष्ठ आहेत वरिष्ठांना आम्ही त्याबाबत अवगत करतो, त्यानंतर गुन्हा दाखल करतो, कोणाला अटक करायची असेल त्याबाबतही आम्ही त्यांना अवगत करत असतो. हे पोलीस स्टेशनचं कामकाज आहे ते CRPC प्रमाणे चालतं. गुन्हे दाखल होताना IPC स्टँड टू इंटेन्शन जे काही योग्य सेक्शन असेल त्याप्रमाणे आम्ही गुन्हे दाखल करतो. आता गुन्हे दाखल करणे आणि आरोपी अटक करणे, त्यांनी बोलता हे म्हणले तुम्ही 107 वगैरे 109 110 करता तर जनतेला सुद्धा तुमच्यावर 107 109 दाखल करायचा अधिकार आहे. तर त्यांना आम्ही सांगितलं की कायदा राबवण्यासाठी आम्ही आहोत, जे काही कायद्यामध्ये प्रोसिजर प्रक्रिया आहे ते आम्ही राबवतो. कायदा सुव्यवस्था लॉ अँड ऑर्डर राखणं क्राईम प्रिव्हेन्शन डिटेक्शन यांचं काम आहे ते आम्ही करत असतो. त्याच्यामध्ये आमचा कुठलाही कोणावरती दाखल करायचं असेल तर योग्य कलम असेल योग्य तक्रार असेल त्याप्रमाणे मी दाखल करतो, पण त्यांना ते मान्य नाही. त्यांना आम्ही हेही बोललो की या ठिकाणी सर्व पक्षीय सर्व संघटनेचे अधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, आमच्या कामाचा त्रास इतर कोणाला होत नाही, आपल्यालाच का होतोय त्रास. तर एकंदरीत त्यांच्या बोलण्याचं असं होतं की फक्त विरोध करायचा आणि विरोध करून समोरच्या अधिकाऱ्याही त्याच्यावर एक मानसिक दबाव तयार करायचा. तर त्यांना आम्ही विचारलं की आपण हे सर्व करण्यामागचा उद्देश काय, आपल्याला कोणत्या प्रकारचा त्रास होतो, ते विशद करू शकले नाहीत. फक्त माझं निवेदन घ्या आणि तुमच्या विरुद्ध जनआंदोलन, आपल्याला संविधानिक अधिकार आहे आपण काय बोलावं काय करावं आपल्याला तो आपण निश्चितपणे तो अधिकार आपण वापरला गेला पाहिजे, पण आम्ही हेच केलं पाहिजे तेच केले असा तुम्ही आम्हाला जाब विचारू शकत नाही. आमचे वरिष्ठ अधिकारी आहेत, आम्हाला जाब विचारण्यासाठी आम्ही जर कुठे चुकलो तर मान्य न्यायालय पण आहे की आमची कुठली चुकीची प्रक्रिया राबवली तर ते आम्हालाही जाब विचारू शकतात किंवा त्याबाबत वरिष्ठांना कळवू शकतात. तर कोणताही गुन्हा दाखल करणे असेल आरोपी अटक करणे असेल पुरावे गोळा करणे असेल ते आम्ही एक ते कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे करत आहे, पण त्यांना ते अपेक्षित नाही आहे. त्यांच्या नेमकं काय प्रॉब्लेम आहे तो मला कळालं नाही आहे, कारण आम्ही काम करत असताना जनतेतून आमच्या कामाचं स्वागत होत आहे, लोकांना शिस्त लागलेली स्टाफला शिस्त लागलेली आहे, लोक आमच्या कारवाईचं स्वागत करत आहेत, असं असताना फक्त त्यांना त्रास होतो आहे, पण तो कोणत्या कारणासाठी होतो आहे याबाबत आम्हाला काही कळालेलं नाही आहे. आणि राहता राहिली गोष्ट त्यांनी जे आरोप केले कलेक्टर वगैरे अशी कोणतीही बाब नाही आहे. आम्हाला येऊन 6 महिने झालेले आहेत. आमच्याकडे सर्वात मोठं आहे की गुन्हे निर्गतीकरणं जी प्रमाणाबाहेर पेंडन्सी आहे, प्रतिबंधक कारवाई करणं, आलेल्या लोकांना योग्य कलमान्वये गुन्ह्याचं ब्रेकिंग न करता त्याचं स्वरूप कमी न करता गुन्हे दाखल करणे योग्य त्या कलमान्वये, हा सर्व आमच्याकडे टास्क आहे समोर. आणि त्यानंतर जेही आमच्या निदर्शनात असे कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे असेल ते आम्ही समोरपणे त्याचं उच्चाटन करण्यासाठी योग्य ते कायदेशीर कारवाई करू. आता ते कोण कशाच्या आधारे बोलत आहेत हे माहीत नाही आहे, फक्त एक मानसिक दबाव तयार करणे अंडर प्रेशर घेणे याकरिता ते अशा प्रकारचे आरोप करत आहेत. आम्ही माननीय वरिष्ठांना त्याप्रमाणे सविस्तर अहवाल पाठवून त्यांना अवगत करण्याची तयारी ठेवलेली आहे.